नमस्कार, शेतकरी नामा जी ए न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपण हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आजच सबस्क्राईब करा, म्हणजे शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ तुम्हाला तुमच्या मोबाईलवर पाहता येतील. प्रशांत काकडे यांच्या गीर गाई संदर्भातील मुलाखतीचा दुसरा भाग आपण पाहूया. सुदैवाने आता राष्ट्रीय गोकुळ मिशन गव्हर्नमेंटने सुरू केलेलं आहे आणि त्या माध्यमातून देशी गाईंना आता शासनाकडून अनुदान म्हणा किंवा वेगवेगळ्या स्कीम राबवल्या जात आहेत आणि माझ्यासारखे तरुण लोक याच्यात पडत आहेत आणि याच्यातून पुन्हा हा व्यवसाय उदयाला किंवा ह्या गाईंची संख्या वाढत आहे आणि याच्यातूनच पुन्हा पुन्हा ऑर्गॅनिक फार्मिंग किंवा नैसर्गिक जैविक शेतीकडे आपण वाटचाल करणार आहोत. स्ट्रक्चर आहे, 40-50 तुमच्या गाय आहेत, 80 लिटर दूध तुम्ही हे होतं आणि मग या सर्व ह्याला यंत्रणेला दोन मजूर इथं आहे, तुमची बाकीची यंत्रणा आहे, तर तो गणित कसं जुळायचं, म्हणजे व्यवसाय म्हणून आपल्याला हे जोडता येईल का किंवा व्यवसाय म्हणून त्याच्याकडे पाहता येईल का? कारण आता नवीन माणूस येणार तो पहिलं काय बघणार की किती पैसे मिळत आहेत गिरगायांच्या व्यवसायाबद्दल. गिरगायांचा हा व्यवसाय म्हणून म्हणजे ह्याची लाट म्हणतो ही मागे 4-5 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये सुरुवात झाली. गोवंश किंवा दुग्ध व्यवसाय किंवा गोपालन हा फार पिढ्यानपिढ्या चालत आलेला व्यवसाय आहे, त्यामुळे तो ज्यांना नोकरी नाही, ज्यांना मोठ्या प्रमाणात शेती नाही, अशा मजूर वर्गाने किंवा तरुणांनी किंवा ग्रामीण व्यवस्थेने काय करावं, तर यांना शेती आणि पशुपालन या दोन व्यवसायावर अवलंबून राहू लागतं. तर त्यातला हा गीर गाई हा विषयच कामी निवडला आणि तो प्रॉफिटेबल आहे किंवा नाही त्याच्या दोन नाण्याला जशा दोन बाजू असतात, एका बाजूला प्रॉफिट आहे एका बाजूला लॉस सुद्धा आहे. सर्वप्रथम लोकांना प्रॉफिट ऐकायला बरं वाटतं पण प्रॉफिटच्या ऐवजी मी थोडंसं लॉसची बाजू सांगेल, कारण सुरुवातच लॉसने झाली होती. इन्फ्रास्ट्रक्चर करायचं झालं, आता एक जर्सी गाई साधारण तुम्हाला 40 लिटर दूध देते, पण गीर गाई म्हणा किंवा देशी दुधाळू वंशाची गाई ही साधारण तुम्हाला 15-16 लिटर दोन वेळेचं मिळून, अगदी 20 लिटरपर्यंत गुजरातमध्ये गाई गेल्यात, पण आपल्याकडे ऑन अन ॲव्हरेज गाई 12-10 अगदी 14-16 लिटर दूध देते. मग त्याच्यामुळे ते जर दूध डेअरीला घातलं, इतर ठिकाणी घातलं, तर तो दर अपेक्षित मिळत नाही, मग गाईचा खर्च मेंटेनन्स कॉस्ट निघत नाही, त्यामुळे दर हा आपल्याला वेगळ्या पद्धतीने आकारावा लागेल. म्हणजे दराची निश्चिती आली तरच हा व्यवसाय फायदेशीर होऊ शकतो. त्याच्यानंतर 2-3-4 जर्सी गाई ठेवल्या तर 100 लिटर दूध होतं, पण माझा अनुभव पाहता किमान या ठिकाणी आपल्याला 20-25 पेक्षा दुधाळू गाई जर ठेवल्या आपण किंवा त्या रोटेशनमध्ये ठेवल्या तर आपल्याकडे 80-100 लिटर दुधाचा पुरवठा 12 महिने राहतो. म्हणजे एवढ्या मोठ्या संख्येने पशुधन ठेवावं लागतं तेव्हा आपण 80-100 लिटरचा जातो. मग त्याच्यानंतर त्याची येणारी जी पिल्लं बाळं आहेत वासरं ती सुद्धा सुरुवातीच्या काळात 3-4 वर्ष अनप्रोडक्टिव्ह असतात, त्यांनाही खायला खर्च लागतो बरोबर. एवढ्या मोठ्या संख्येला जागा आली, इन्फ्रास्ट्रक्चर आलं. भाकड काळ किती असतो या गाईचा? भाकड काळ पाहायचा गेला तर साधारण 2-3 महिन्यापर्यंत असतो, एक साधारण 90 दिवस ते अगदी 100 दिवस 120 दिवसापर्यंत काही वेळा, पण साधारण 12-13 महिन्यामध्ये जर गाई वेली तर तो गोठा किंवा तो पशुपालक हा प्रगती करतोय किंवा यशस्वी आहे असं समजलं जातं. जर्सी गायांच्या बाबतीत लागवडीच्या बाबतीत प्रश्न निर्माण होतो, तसा ह्या गायांमध्ये लागवडीच्या संदर्भामध्ये काय हे आहे का, प्रश्न आहे का, किंवा लागवड लवकर होत नाही, मग लागवड झाली नाही तर भाकड काळ वाढतो, भाकड काळ वाढला की मग त्याच्यावर होणारा खर्च वाढतो, तर ते काय गणित काय भाकड काळाच्या संदर्भामध्ये असं काय होतं का तुम्हाला? आहे, जर्सी गाईचं कसं आहे की जर्सी गाईला ज्या पद्धतीने डॉक्टरांची अवेलेबिलिटी, सिमेंट्सची अवेलेबल, ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतात किंवा खायला त्या प्रमाणात घातलं जातं दूध, त्यामुळे देशी गाईकडे कमी दूध किंवा दूध जास्त नाही म्हणून तिला खायला घालण्याचं प्रमाण किंवा त्याचा रखरखाव म्हणतो किंवा त्याचं सांभाळ ह्याच्याकडे थोडंसं शेतकऱ्यांचं दुर्लक्ष होतं. आणि तसंच देशी गाईला शासनाने सांगितलं होतं की सगळ्या देशी गाईला एचएफचं क्रॉस करा, जर्सी क्रॉस करा, त्यामुळे सिमेंट्स अवेलेबल नव्हतं. त्याच्यामुळे आता काय झालं की ह्या गाईंना वळू, शुद्धतेचे वळू आपण ठेवले नाही, वळू न राहिल्यामुळे लागवडीचा प्रॉब्लेम येत गेला, एक चांगला उच्च दर्जाचा वळू आणला. त्याचे फायदे तोटे आहेत, म्हणजे वळूच्या पासून गाई लागवड करायचे फायदे तोटे आहेत, सिमेंट्सचे फायदे तोटे आहेत, आणि आता एक नवीन विषय आला आहे मार्केटमध्ये, याला एम्ब्रियो ट्रान्सफर टेक्नॉलॉजी म्हणतो. अगदी 15 दिवसाचा 3 आठवड्याचा गर्भ काढून एका दुसऱ्या अनप्रोडक्टिव्ह गाई जी सांभाळ करू शकते किंवा दूध थोडंफार देऊ, अशा गाईच्या पोटामध्ये अतिशय उच्च दर्जाच्या दूध देणाऱ्या गाईचा गर्भ वाढवला जातो. किंवा सेक्स सिमेंट्स, म्हणजे फक्त फिमेलच, म्हणजे सगळ्यात मोठी अडचण आता शेतकऱ्यांची की कायदा झालेला आहे देशभर महाराष्ट्रात की पशुहत्या करायची नाही, पण मोठ्या प्रमाणात जर बुलची पैदास झाली तर या बुलचं करायचं काय, शेती ट्रॅक्टरवर आलेली आहे, तर या केसमध्ये
शेतकऱ्याचं नुकसान होतं, 10-20 गायी असतील तर त्यातली निम्मी खोंड होती, निम्मी कालवडी, तर खोंडांचं काय करायचं? मग ते खर्च वाढतो, पुन्हा ते मग लॉसच्या दिशेने वाटचाल वाढतो. बरोबर. म्हणून मग आता शासनाने किंवा सायंटिस्ट लोकांनी अभ्यास करून फक्त कालवड होईल याची साधारण 90-92% ते चान्सेस आहेत. फक्त थोडा खर्चिक आहे विषय, 1,000-2,000 रुपयापर्यंत त्याचं सिमेंट मिळतं. आणि मुळात कन्सिव्ह रेट म्हणजे ते गायी गाभण राहायचं प्रमाण आपल्या भारतामध्ये साधारण 40% आसपास आहे. त्यामुळे साधारण शेतकऱ्याला 2-4,000 रुपये खर्च करून कालवड मिळू शकते. याच्यातून त्याच्या गोठ्याचा बुलचं सिमेंट म्हणजे अगदी तुमच्या खिलारचंही सिमेंट उपलब्ध होत आहे, देवणीचं होत आहे, लाल कांदारचं होत आहे, त्याच्यानंतर तुमच्या आता गीरचं झालंय, साहिवालचं आहे, थारपारकरचं अजून आहे की नाही मला कल्पना आहे पण आहे ते बायफकडं आहे. अशा देशी गाव अंशाचं सिमेंट उपलब्ध व्हायला सुरुवात आहे. आपण म्हटलं की आता नवीन व्यवसाय सुरू करायचा एखाद्या तरुणाला तर कशा पद्धतीने सुरू करावे आणि त्यांनी किती गायांपासून सुरू करावं काय नक्की आणि त्याच्यासाठी तुमच्याकडं काय उपलब्ध होतं का? म्हणजे तुमच्याकडं कालवडी उपलब्ध होतात का? तुम्ही ते सिमेंट्सच्या संदर्भामध्ये एखाद्याने समजा गाय ठेवली आणि त्याला लागवड करायची तर तशा पद्धतीच्या काय तुम्ही इथं सुविधा किंवा तसं लोकांना परिसरातील लोकांना काय उपलब्ध करून देता का किंवा देऊ शकाल का? ठीक आहे. सहकार्याची भूमिका आपली पहिल्यापासून आली, त्या उद्देशानेच तर आपण या ठिकाणी वळालो होतो. लोकांना म्हणजे गायी आल्या तरी आपण आपला बुलची सर्व्हिस फ्री ऑफ कॉस्ट देतो. आज तागायत आपण कोणाकडून 1 रुपया घेतलेला नाही शेतकऱ्यांना, फक्त दीर्घकाळ मला ठेवता येत नाही लेबरच्या अडचणीमुळे किंवा नवीन गायी या ठिकाणी सेट होत नाही. 1-2 दिवस क्वचित प्रसंगी 10-15 दिवस आपण ठेवून घेतो. अदरवाईज मग एखाद्याला गायी लागवड करायची असेल तर तुमच्या कळपामध्ये तुम्ही आपण पावसाळ्याच्या सीझनमध्ये देतो, कारण उन्हाळ्यामध्ये लागवडही राहत नाही आणि मग त्यांना सांभाळण्याचा खर्च पण असतो, मग शेतकऱ्याला त्या गोष्टी खर्चिक पडतात. आता तरुणांनी हा व्यवसाय करायचा झाला, आता तर सर्वसामान्य तरुणाला किंवा ज्याला हा व्यवसाय करायचा आहे त्यांनी याच्यामध्ये साधारण कमीत कमी सुरुवातीला दुधाच्या 2 गायी म्हणजे साधारण 15-20 लिटर दुधापासून हळूहळू 5 लिटर 7 लिटर जशी एक एक गायी लागेल दूध वाढेल अशा स्वरूपात 10 लिटर 15 लिटर 15 गायी 20 गायी आणि मग ज्याची जशी कॅपॅसिटी जसं मार्केट उपलब्धता आहे तसं 100-200 गायीपर्यंतही जाणारी गेलेली लोकं मी पाहिलेली आहेत. माझ्या परीने मी इथपर्यंत नोकरी करून मला जेवढं शक्य तेवढं मी या इथपर्यंत केलेलं आहे. गाय कुठं उपलब्ध होतात? हां, आता ह्या गायी कुठे मिळतात हे जर सांगायचं झालं तर गुजरात हे या गिर गायींचं मुख्य आगार आहे. साहिवाल किंवा थारपारकर कांक्रेज म्हणला तर पंजाबचा गंगानगरचा भाग आहे किंवा हरियाणा असेल या भागामध्ये जर तुम्ही गेला तर तुम्हाला त्या ठिकाणी चांगल्या दर्जाच्या साहिवाल म्हणा किंवा तुमच्या रेड सिंधी म्हणा किंवा राठी जातीच्या गायी मिळतात. तर साहिवालचं फॅट चांगली आहे, दूध देण्याची कॅपॅसिटी चांगली, शांत गाय आहे. गिर गाय थोडीशी जरा अवखळ आहे, स्ट्रॉंग आहे, तिचंही 10-12 लिटर ॲव्हरेज मिल्क मिळतं. तर गुजरात झालं हे झालं आणि महाराष्ट्रामध्ये धुळ्याला एक दोंडाईचा म्हणून एक गाव आहे, तालुका प्लेस आहे, तिथे दर मंगळवारी तो बाजार भरतो. त्याच्यानंतर आत्ता काष्टीलाही बाजारात काही गायी येत होत्या, त्याच्यानंतर आपल्या किकवीच्या बाजारात मधून अजून 1-2 गायी येत असतात. असे जे छोटे मोठे बाजार आहेत तर त्या ठिकाणी ह्या गायी विक्रीला शेतकऱ्यांकडून येतात किंवा व्यापारी लोक घेऊन येतात आणि याची किंमत साधारण अगदी 40,000-70,000-1,00,000 रुपयापर्यंत असते, जशी गायी गायीचं स्ट्रक्चर रचना तशी त्याची किंमत ठरते. आणि आपल्याकडे म्हटलं तर आपण गायी शक्यतो विकत नाही किंवा आपण कालवडीसुद्धा कुणाला दिलेल्या नाहीत. आतापर्यंत आपल्याकडे 20 कालवडी पैदा झालेल्या आहेत या 5-6 वर्षामध्ये. तर आपण खरेदी विक्रीचा व्यवसाय करत नाही, आपण देत हा मार्गदर्शन करू. क्वचित एखादी गायी समजा माझ्याकडेचं कमी दूधवाली जी आहे म्हणजे 12-14 लिटर सोडून 8 लिटर 7 लिटर अशी गायी मी एखाद्या शेतकऱ्याला किंवा एखाद्या व्यक्तीला घरगुती दूध खायचं आहे अशा केसमध्ये देऊन, कारण मी मला ती जास्त दुधाची गायी घ्यायची असते अशाच प्रसंगात मी ते कमी जास्त करत असतो. आपण पाहतो की दुधाचा व्यवसाय म्हणजे शेतीपूरक व्यवसाय, मग आता हा शेतीपूरक व्यवसाय हा शेतीपूरक व्यवसाय म्हणूनच केला पाहिजे का त्याला स्वतंत्रपणे तुम्ही म्हटला की स्वतंत्रपणे त्याचा व्यवसाय तर शेतकऱ्यांनी काय करावं म्हणजे शेतीपूरक म्हणून त्याला स्वरूप ठेवावं का त्याला सेपरेट असं करता येईल एखाद्या तरुणाला तर काय तुम्हाला नक्की तुमचा अनुभव काय सांगेल? आजच्या काळामध्ये पहिला अनुभव म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा आजच्या काळात आरोग्य सगळ्यात मोठा विषय, ज्याला आरोग्य सांभाळायचं आहे ग्रामीण आरोग्य घरातलं मुलाबाळांचं पत्नीचं आईवडिलांचं, त्यांनी मग शेतीला पूरक जोडधंदा म्हणजे शेती करत करत शेतीचं आरोग्य आणि आपल्या आरोग्यासाठी 1-2 गायी ठेवाव्यात. पण ते ठेवत असताना ह्या चांगल्या दर्जाच्या म्हणजे किमान 10-12 लिटर वाली आणि ह्या चांगल्या जातीच्या ठेवले पाहिजेत आपल्याला, जातवण ठेवले अगदी देशी ब्रीड, आपलं लोकल महाराष्ट्राचं ब्रीड, खिलार जरी ठेवलं तरी काय अडचण नाही, दुधासाठी गीर ठेवली सायवळ ठेवली तरी हरकत नाही. आणि ज्याला व्यवसाय किंवा पूर्ण वेळ म्हणून पाहिजे आणि ज्याला या व्यवसायाची लाज वाटणार नाही, ज्याला 365 दिवस ज्याला सुट्टी मिळणार नाही अशा स्वरूपाचा हा व्यवसाय आहे, ज्याला याच्यात पूर्ण वेळ करायचा आहे, पैसे भरपूर आहेत, जमीन आहे, चांगलं पाणी आहे, अशा लोकांनी
गाई वाढवून 5-10 गाई करून शहराजवळ आहेत, आपल्याला हडपसरसारखं शहर लाभलेलं आहे, सिटीजवळ आहे जसं, तर पूर्ण वेळ व्यवसाय म्हणून जर तरुणांनी पाहिलं आणि शहरामध्ये या दुधाची विक्री 80 रुपयापासून 100-150 रुपयापर्यंत जर केली तर यातनं चांगलं अर्थार्जन होतं, दर महिन्याच्या महिन्याला उत्पन्न मिळतं, याच्यावर कुणाला आपल्याला अवलंबून राहायची जास्त गरज पडणार नाही. तुम्ही सांगितलं की 14 ते 17 पर्यंत आपल्याला अडचणी आल्या आणि 17 पासून आपण प्रॉफिटमध्ये गेलो, तर नक्की मग त्यावेळच्या काही चुका झाल्या आणि का, आणि नंतर मग काय तुम्ही त्याच्यामध्ये बदल केला? चुका म्हणजे पहिली गोष्ट जसं मी सांगितलं की अवाढव्य इन्फ्रास्ट्रक्चर, म्हणजे गरज नसताना कर्ज काढून मोठ्या प्रमाणात करायला नव्हतं पाहिजे, ते तुम्ही तरुणांनी एखाद्याला सुरू करायचं ज्यांनी 2 गाय आहेत तेवढा जेवढा पाहिजे तेवढा आणि मग हळूहळू वाढवत हळूहळू. जसं नितीन मार्कंडे सर आपले परभणीचे पशु वैद्यकीय क्षेत्राचे फार मोठे हस्ती आहे, त्यांनी सांगितलं अगदी पत्रा उडून गेला तरी चालेल, छप्पर उडून गेलं चालेल, लाकूड बांबू किंवा झाडापासून बनवलेला गोठा करा, फक्त खाली बसायला गायला चांगलं करा, खड्ड्यात बसू नका. आपण खड्ड्यात बसत नाही, आपले गोठे मात्र तसे असतात, खाली मॅट टाका, कोबा करा किंवा तशा पद्धतीने स्ट्रक्चर करा, म्हणजे हलका फुलका गोठा करा, 2-4-5 गायींनी सुरुवात करा. स्वतःला जमणार असेल, दुसऱ्यावर जास्त अवलंबत्व न ठेवता स्वतः होणार असेल तर याच्याकडे वळायला हरकत नाही, पाटणे प्रकार सोडला पाहिजे. हा फक्त अडचणी एक आहे, हा व्यवसाय करत असताना ग्रामीणच्या तरुणांना लग्न ठरणे हा सगळ्यात मोठा अडचणीचा विषय होतो, की मुलीचे वडील विचारतात मुलगा काय करतोय, जर गोठा करतोय दूध व्यवसाय म्हणतोय तर शेण काढतोय तर त्याला मुलगी दिली जात नाही. पण याला पण माझ्याकडे एक पर्याय आहे, जर याला आपण कमर्शियल पद्धतीने म्हणजे एक छोटीशी डेअरी, छोटंसं ब्रँड, लोगो, टी शर्टवर लोगो, म्हणजे अशा पद्धतीने त्याला एक कमर्शियल लुक, चकचकीत लुक जर दिला आणि त्याला जर आपण सेल केलं. प्रॉडक्टमध्ये काय आहात का तुम्ही, बाय प्रॉडक्ट काय करता का? नाही, सुरुवातीच्या काळात प्रयत्न केला होता, पण तुपाला मॅन पॉवर लागते, साधारण 27 लिटर तुपापासून 1 किलो तूप तयार, दुधापासून 1 किलो तूप तयार होतं, त्यामुळे आपल्याकडे दुधाची उपलब्धता तेवढी नसल्यामुळे आपण तूप नाही केलं. परंतु आपण शेणाच्या गवऱ्या बनवणे, गोमूत्र औषधासाठी लोकांना देणे किंवा जीवामृत बनवणे किंवा देशी गाईचं शेणखत लोकांना शेतीसाठी उपलब्ध करून देणे, या आपण बाय प्रॉडक्ट वरती काम केले. शेतकरी इथून नेतात का शेण आणि गोमूत्र? नेतात का इथं खूप सारे शेतकरी, अगदी तुमचंच उदाहरण घेतलं तरी तुमच्याही ऊसाच्या शेतीसाठी किंवा तुमच्या सीताफळाच्या बागेसाठी तुम्ही जीवामृतासाठी इथून गोमूत्र, गाईचं शेण. आपल्या तालुक्यातले बरेचसे शेतकरी सीताफळ बागवाले विशेष करून त्यांना फार चांगला रिझल्ट याच्यामधून आलेला आहे, जीवामृताचा आणि देशी गाईच्या शेणाचा. तर हे करायलाही हरकत नाही. कसं देतात काय म्हणजे ते? तर साधारण गोमूत्र आपण साधारण शेतकऱ्यांना 20 ते 25 रुपये लिटर प्रमाणे देतो आणि ओलं जे शेण आहे ते साधारण स्वखुशीने काही गड्यांना देतील 5-50-100 रुपये, त्याप्रमाणे 10-20 किलो आपण शेण देतो. ट्रॉली द्यायचं झालं तर साधारण शेणाची ट्रॉली आपण 5,000 रुपयांनी देतो. आता तुम्ही म्हणाल 5,000 रुपयांनीच का? तर देशी गाईच्या 1 ग्रॅम शेणामध्ये 3 कोटी जीवाणू आहे आणि ते जर्सी गाईच्या शेणामध्ये साधारण काही लाख संख्येने असतात, त्यामुळे जीवामृतामध्ये जे आपल्याला बॅक्टेरियल ग्रोथ पाहिजे किंवा ज्या जमिनीचा पोत सुधारण्यासाठी आपल्याला जे जीवाणू पाहिजेत ते देशी गाईच्या शेणात आणि गोमूत्राच्या घटकामुळे खूप मोठ्या प्रमाणात असतात. जमिनीचा कस वाढला, कस वाढला, उत्पन्न वाढलं, त्यामुळे 1,000 रुपये जरी जास्त गेले तरी त्याचं पिकाच्या माध्यमातून, उत्पन्नाच्या माध्यमातून त्याचं ते नुकसान भरपाई होते. किती साधारण वर्षाला शेणापासून किती विक्री होते, शेणापासून किती उत्पन्न मिळते? आता माझी जी संख्या आहे 40-50, ते पाहता 4-5 महिने वरती जातात, 7-5-6 महिने बंदिस्त असतात. याच्यामध्ये साधारण एक 15 ते 16 ट्रॉली शेणखत माझ्याकडे निघतं आणि त्याचे एक 70-80-90 हजार रुपये होतात आणि याच्यामधून मी सुका चारा आहे, कडबा ज्याला म्हणतो आपण, तो मी विकत घेत असतो. साधारण आता तुम्ही म्हणता की निम्म्या काळामध्ये ते फिरतात मग आणि नंतर बंदिस्त असतात, दुधामध्ये काय फरक पडतो का त्यांच्या फिरण्याच्या आणि बंदिस्त पणामध्ये? कस्टमरला किंवा लोकांना सांगायला सांगतो, आवडेल मला की जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी पाऊस आणि हिवाळा, हिरवं गवत असतं, डोंगरामध्ये निसर्ग असतो, या काळामध्ये गाई जे औषधी वनस्पती, चारा, जे आवश्यक घटक खाल्ले जातात किंवा मातीतले मिनरल्स म्हणा, तर याच्यामधून येणारं दुधाचं कलर जो आहे म्हणजे त्याला थोडासा पिवळसर रंग असतो, हा का असतो तर त्याच्यामध्ये कॅरोटीन नावाचा घटक असतो आणि ह्या कॅरोटीनमुळे दुधाला पिवळा रंग येतो. आणि नंतर मात्र जानेवारीपासून फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे या काळामध्ये कॅरोटीन, हिरवा चाऱ्याचं प्रमाण कमी होत जातं, त्यामुळे दुधाचा रंग हा पिवळ्या रंगापासून हळूहळू थोडासा व्हाईटकडे जातो, पूर्ण व्हाईट होत नाही, थोडासा पिवळसर रंग राहतो.
चवीमध्ये टेस्टमध्ये बदल होतो. हे बदल हे निसर्गाने होतात आणि यालाच खरं नॅचरल दूध म्हटलं जातं. जे दूध ऋतूनुसार निसर्गानुसार चाऱ्यानुसार बदलतं ते म्हणजे खरं दूध. त्यामुळे देशी गाईचं दूध हे फार घट्ट नसतं. त्याची फॅट जी आहे ती साधारण 3.5 पासून ते अगदी 5-5.5 पर्यंत जाते. म्हणूनच मदर्स मिल्क इज इक्वल टू काउज मिल्क, म्हणजे आईचं दूध आणि गाईची दुधाची तुलना आयुर्वेदामध्ये किंवा आपल्या पुराणांमध्ये केलेली आहे. कारण ते लहान मुलाला आईचं दूध कमी असेल तर त्याला त्या ठिकाणी गाईचं दूध दिलं जातं. आता तुम्हाला ज्ञान मिळालं, डॉक्टरांकडून मिळालं, पुस्तकाकडून मिळालं, पण एखाद्या सामान्य शेतकरी जो अनेक वर्ष शेती करतोय, अनेक वर्ष जनावर पाळतोय, त्याच्याकडून अशी काय एखादी गोष्ट तुम्हाला शिकता आली का, किंवा अशी कोणती एखादी काही घटना आहे का की ही गोष्ट मला पुस्तकातही मिळाली नाही, ज्ञानातही मिळाली नाही, डॉक्टरांकडून मिळाली नाही, परंतु त्याच्या अनुभवातून मला ही गोष्ट शिकायला मिळाली? आता खरं सांगायचं झालं तर पुस्तकी ज्ञान म्हणजे बऱ्यापैकी आम्ही शिकलेल्या मंडळीने पुस्तकी आणि थोडंसं अनुभवी, पण शेतकऱ्यासारखा मोठा सायंटिस्ट दुसरा कोणी नाही. बरोबर. तर त्याचा अनुभव आणि प्रसंगावरून त्याला नॉलेज मिळत असतं. आता या गाईची लागवडीचा आपण जे म्हणतो की मला उन्हाळ्याच्या काळात सुद्धा मी डॉक्टरांना बोलवायचो, सिमेंट्स देत होतो, गाई लागवड राहत नव्हत्या. पावसाळ्यात गाई ऑटोमॅटिक लागवड व्हायचं. मग हे गाई लागवडी ह्या दिवसात का राहतात, किंवा गोचिडचं प्रमाण गाईचं कमी करायचंय तर त्यासाठी मग त्याला कुठला निंबोळीचा पाला खायला घातला पाहिजे का, किंवा गाईला ताप आला तर त्याला गुळवेल खायला दिला पाहिजे या पद्धतीचं, किंवा गाई जर माजावर येत नसेल तर तिला ते कडधान्य मोड आलेलं मटकी मका हे दिल्यानंतर गाई माझावर व्यवस्थित येते, किंवा जर गाईचं जे वासरू आहे ते जर तुम्हाला चांगलं बनवायचं असेल तर त्याला किती लिटर दूध किती दिवस दूध पाजलं पाहिजे, ह्याची जी माहिती आहे ही माहिती मात्र आपल्याला शेतकऱ्यांकडून मिळू शकते. स्थानिक लोक इतर ठिकाणी आपल्याला माहिती कुठं शक्यतो सापडत नाही. तर लसीकरणाबाबतीत काय, वर्षाचं लसीकरण आपल्याला माहिती आहे, हिवाळ्यामध्ये वगैरे आपल्याला जनावरांचं लसीकरण करावं लागतं, तर त्याची आरोग्याबाबतची काय काळजी घेता तुम्ही, कशा पद्धतीने? याच्यामध्ये शेतकऱ्यांनी FMD साथ ज्याला लाळ खुरखत बोलतो ही हिवाळा किंवा पावसाळ्याच्या या काळामध्ये आपल्याकडे येत असते, किंवा त्याच्यानंतर गाईला पिसाळलेले कुत्रे असतील रेबीज सारखे प्रकार म्हणा, किंवा आपण त्याला उन्हाळ्याच्या काळात म्हणतो तांब येणे किंवा गोचिड ताप आपण त्याला म्हणतो, किंवा आत्ता मधल्या काळात माझ्याकडे 2-3 गाईंना डेंग्यूची साथ आली होती, डेंग्यूचा ताप, गाय खात नाही, गाय बसते, तिला उठता येत नाही, अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या आजार आहे. मग याला जे साधारण लसीकरण असतं FMD शासनाकडून असतं, अगदी 5-10 रुपये नॉमिनल किंमत आहे, ते लसीकरण आपण केलं पाहिजे. किंवा लहान वासरं जन्मले आल्यानंतर काही काळानंतर त्यांना डिवर्मिंग जंत होऊ नयेत म्हणून त्याचा काही कोर्स असतो ठराविक काळाने, ते आपल्या डॉक्टरांकडून समजून घेतला पाहिजे, तर त्याच्या माध्यमातून मग कालवडींची वाढ किंवा होऊ शकते. मग ह्या लसीकरणाच्या ज्या गोष्टी असतात ह्या आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने केल्या तर त्या बऱ्या राहतात आणि त्याच्यावरती केल्याच पाहिजेत. दुसरी एक आणखीन गोष्ट या ठिकाणी मला आवर्जून शेतकऱ्यांना सांगायला आवडेल की पशुधनाचं नुकसान म्हणजे वेगवेगळा सर्पदंश असेल, वीज पडल्यानंतर असेल, किंवा गाई एखाद्या वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये जसे आपण मागे आपल्या साधारण 2-3 कालवडी मारल्या गेल्या, हे जे नुकसान होत असतं शेतकऱ्यांचं, किंवा विशिष्ट आजारामुळे मेली, किंवा चाऱ्यामधून काही विषारी घटक चुकून गेला आणि त्यामुळं गाईचं पोट फुगलं, गाईचा मृत्यू झाला, तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, किंवा एखादा खिळा म्हणजे वेगवेगळ्या सरकी वगैरे अशा पोटामध्ये लोखंडाचे घटक पत्रा ब्लेडचं पान चाऱ्यातून जर गेलं तर गाईचा मृत्यू ओढवतो आणि या मृत्यू झाल्यामुळे जे शेतकऱ्याचं 40-50 हजार रुपये 60-70 हजार रुपयाचं जे नुकसान होतं ते भरून निघत नाही. मग याच्यासाठी शेतकऱ्यांनी जसा पीक विमा आता शासनाने काढला किंवा आपण आपला हेल्थ इन्शुरन्स काढतो तसा गाईचा सुद्धा विमा उतरवला जातो. तो गाईचा जर विमा आणि त्याला साधारण अगदी 40,000 असेल तर 2,000 रुपये पडतात वार्षिक रक्कम आहे, 60-70 हजार रुपये असेल तर 2,500-3,000 रुपये खर्च येतो. तर 2,500-3,000 रुपये खर्च करायला शेतकऱ्यांनी हरकत नाही. याच्यामुळे 12 महिन्यामध्ये कोणत्याही घटनेमुळे जर तुमची गाई किंवा पशुधन दगावलं तर त्याच्या माध्यमातून साधारण 1 महिन्याच्या अंतरामध्ये आपल्याला ती पैसे इन्शुरन्स कंपनीकडून परत मिळतात. कोण काढतं आणि त्याची प्रोसेस याची प्रोसेस म्हणजे न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी आहे सासवडला, एक जगताप म्हणून आंबळ्याचे आहेत, किंवा शासनाच्या वेगवेगळ्या स्कीम आपलं पशुसंवर्धन खात्याकडे सुद्धा स्कीम असतात, त्या ज्या कंपन्या आहेत इन्शुरन्स काढणाऱ्या त्या त्यांना अप्रोच होतात आणि शेतकऱ्या काढतात, किंवा प्रायव्हेट लेवललाही शेतकरी याच्या कंपनी वयापासून आणि किती वयापर्यंत काढला जातो? साधारण 1-1.5-2 वर्षापासून ते गाई आपली जोपर्यंत हेल्दी आहे दूध देते तोपर्यंत त्या गाईचा इन्शुरन्स काढता येतो. आता जिओ टॅगिंग एक आलेलं आहे शेत जनावरांचं जिओ टॅग, त्याच्याबाबत काय केलेलं आहे का? जिओ टॅगिंग म्हणजे हा शासनाने नोंदी केलेल्या आहेत का? आपण आपल्याकडे टॅगिंग आता गायीचं FMD ची लस करत असतानाच हे GI टॅगिंग जे आपण म्हणतो ते आलेलं आहे प्रत्येक गायला. म्हणजे का
याचा अर्थ काय, त्या भागात तेच ब्रीड आहे. हा म्हणजे जसं आधार कार्ड आपण प्रत्येकाला दिलेलं आहे तसं जनावरांचं सुद्धा, जनावरांना सुद्धा शासनाने आता आणलेलं आहे. याच्यामुळे फायदा काय, शासनाचं काम फार मायक्रो लेवलला हळूहळू सुरू झालंय. याची माहिती गव्हर्नमेंटकडे राहणार की कोणत्या राज्यात, कोणत्या जिल्ह्यात, कोणत्या तालुक्यात, कोणत्या गावात कुठल्या जातीच्या गायी आहेत, त्या दूध द्यायला किती सक्षम आहेत नाहीत, आणि याच्यावरतून आता शासन अभ्यास करून गोकुळ मिशनच्या द्वारे अतिशय चांगल्या दूध देणाऱ्या गायींचं सिमेन्स किंवा वळूची उपलब्धता ही शेतकऱ्यांना देशी गायीमध्ये करून दिली जाणार आहे. म्हणजे ते आता तशा पद्धतीचं आपल्याकडे झालेलं आहे. हो हो झालं. आता शेवटचा प्रश्न आपण शेवटच्या ह्याच्याकडे आपण वळूया की आता ह्या जो परिसर आहे सगळा तुमच्याकडं ही उपलब्धता आहे ह्याच्याकडं, जर एखाद्या शेतकऱ्याकडं चाऱ्याची उपलब्धता कशी असावी, म्हणजे किती चारा उपलब्ध होईल, किती एकर क्षेत्र त्याच्याकडं असावं, आणि त्यांनी किती छोट्या शेतकऱ्यांनी किती गाया त्यांनी पाळाव्यात. साधारण एक एकर शेती बागायताची जर असेल एखाद्या शेतकऱ्याकडे तर किमान 5 ते 10 आसपास संख्येने गाई त्याला सांभाळायला हरकत नाही. किमान 5-10 जरा मोठी होईल पण 5 गाई तो सांभाळू शकतो. 5-5-10 गुंठेचे वेगवेगळे प्लॉट करून चारा उगवून करू शकतो. किंवा हायड्रोफोनिक्स सारखं जे तंत्रज्ञान आहे ज्याच्याकडे काही गुंठ्यावरती जमीन आहे आणि ज्याला 2-4 गाई सांभाळायच्या तर त्यांनी रॅक सिस्टम, आपल्या मागच्या बाजूला तुम्हाला हिरवं जे नेट दिसतंय त्याच्यामध्ये माझ्याकडे 100 ट्रे आहेत 2x3 फुटाचे, त्याच्यात साधारण 2 किलो मका टाकून 8 दिवसामध्ये 8 ते 10 किलो चारा तयार केला जातो, हिरवा मक्याचा चारा. आणि तो चारा 50% प्रोटीनची संख्या मोठी असते. एका गाईला जो हिरव्या चाऱ्याची जी एका दिवसाची गरज आहे 10 किलो 12 किलो आणि 7-8 किलो हिरवा सुका चारा, ती गरज भागवली जाऊ शकते. आणि उर्वरित जे आहे पशुधन 5 पेक्षा जास्त त्याच्या साईड मग थोड्याफार प्रमाणात बाहेरून खरेदी करावा लागेल. पण एका एकराला 5 गाई कोणी शेतकरी बाबत काय अनुभव मुरघासा सारखा जो विषय, तर जर तुमच्याकडे पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात मका उपलब्ध होऊ शकते करता येते आणि उन्हाळ्यामध्ये तो मुरघासाचं कटिंग करून त्याच्या साधारण 1-1 टनाच्या बॅग किंवा 100 किलोपासून 1 टनापर्यंतच्या बॅग असतात, तो कटिंग करून म्हणजे साधारण कोवळ्या दाण्यामध्ये आलेला चिकात असताना मकेची कणस की त्यामध्ये त्याचं कटिंग करून तो बॅगेमध्ये भरून मग त्याला काही थोडंफार चांगलं केमिकल पण येतात किंवा त्याच्यात तुम्ही ताक टाकू शकता, गुळ टाकू शकता, मीठ टाकू शकता, हे सगळं मिक्सर करून ते दाबून हवा बंद करून ती बॅग 45 दिवस सर ठेवली सावलीला, पावसात नको आणि उन्हामध्ये नको. त्याच्यानंतर मग तो मुरघासाचा जो आहे तो रुचकर चारा अगदी लोणच्यासारखा मुरतो, गुळचड बनतो, आपण मुरांबा म्हणतो तशा पद्धतीने, आणि मग ते गाई फार आवडीने खातात. तर उन्हाळ्यामध्ये सुद्धा जर आपल्या शेतात पाण्याची कमतरता असेल, चाऱ्याची कमतरता असेल, तर मुरघास असेल, हायड्रोफोनिकसारखं तंत्रज्ञान असेल किंवा तुमचं जे आपण शेवाळासारखं ज्याला म्हणतो आझोला असेल, ह्या सगळ्या गोष्टी वापरून शेतकरी हे करू शकतात. धन्यवाद. आपण अत्यंत विस्तृतपणे ह्या गिरगाईच्या गोट्याबद्दल असेल किंवा एकंदरच व्यवसायाबद्दल ही माहिती दिलेली. आणि मग आपण असं बघितलं की हा व्यवसाय करत असताना शेतकऱ्यांनी आपल्याला पूरक व्यवसाय करता येईल किंवा शेतीला पूरक असा व्यवसाय करता येईल, छोट्या शेतकऱ्यांनासुद्धा हा व्यवसाय किंवा छोट्या शेतकऱ्यांना दुधाची उपलब्धता होईल, त्याला त्याबरोबर शेणाची उपलब्धता होईल, खताची उपलब्धता होईल आणि त्याचबरोबर गोमूत्राचाही त्याला वापर त्याच्या शेतीमध्ये करता येईल. तर अशा पद्धतीने एक चांगली माहिती आपल्याला या ठिकाणी दिली. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपण मित्रांना शेअर करा आणि जर काय आपल्या सूचना असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये द्या आणि आपण हा चॅनल सबस्क्राईब्स केला नसेल तर सबस्क्राईब्स करा. धन्यवाद.